ठाकरे गटाचे कोकणातले आमदार राजन साळवी यांचा रविवारी वाढदिवस आहे, पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरच्या वरून एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। कारण की रत्नागिरी शहरामध्ये साधारणतः 2 ते 3 ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत आणि त्यामध्ये निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एंट्री अशा प्रकारचा हा जो मजकूर आहे त्यामुळं अनेकांच्या भुव्या ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहे आणि त्यावरून विविध चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। याचं कारण म्हणजे रत्नागिरी हा उदय सामंत यांचा बालेकिल्ला आहे आणि उदय सामंत सध्या शिवसेनेत अर्थात शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि अशा वेळेला ठाकरे गटाकडून राजन साळवी हे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी माहिती किंवा अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे, रत्नागिरीमध्ये देखील सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती हा बॅनर लागलेला आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती रत्नागिरीमधून सुरुवात झाली। सध्या ते लांजा राजापूर साखरपा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, पण त्यांचं मूळ घर किंवा त्यांचं मूळ हे रत्नागिरीमध्ये आहे आणि असं असताना देखील निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एंट्री अशा प्रकारचे लागलेले बॅनर हा सध्या चर्चेचा विषय आहे आणि त्यावरून सध्या अनेकांच्या भुव्या ज्या आहेत त्या उंचावल्या आहेत। अर्थात राजन साळवी आगामी काळात उमेदवार असणार का, उदय सामंत यांच्या विरोधात राजन साळवी लढणार का, याबाबतची जी उत्तर आहेत ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळतील, पण तोवर मात्र या चर्चा ज्या आहेत त्या कोकणात निश्चितपणे सुरू राहणार आहेत। कारण की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा एका महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी मानला जातो आणि त्यातल्या त्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मतदारसंघ म्हणून देखील त्याची ओळख आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।